सध्या राज्यात राजकीय भूकंपांच्या हादऱ्यांची मालिकाच सुरू झाल्याचं दिसतंय. एक होतोय आणि तो थांबतोय, न थांबतोय तोच दुसरा धक्का बसतोय. कोरोनाचं संकट आणि त्यानंतर सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण, पूजा चव्हाणचा मृत्यू आणि मंत्री संजय राठोडांचा राजीनामा, या गोष्टी होतात न होता तो वर आलेला सचिन वाझे आणि मुकेश अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन कांड्या ठेवल्याचं प्रकरण, या भूकंपाच्या धक्क्यांमधून सावरण्याची सरकारला उसंत मिळण्याची शक्यता नसतानाच माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. याआधी एका पोलीस आयुक्त राहिलेल्या व्यक्तीने सरकारवर इतके गंभीर आरोप क्वचितच केले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार एकामागोमाग एक घडणाऱ्या या घटनांमुळे अडचणीत सापडले. सचिन वाझे प्रकरण. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन या व्यक्तीला सुरक्षा देण्याची मागणी केली. याचबरोबर या घटनेमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे असल्याचे गंभीर आरोप केले. सचिन वाझे म्हणजे कोणी ओसामा बिन लादेन नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे यांची पाठराखण केली होती. हा तपास एनआयएकडे देण्याची मागणी विरोधी पक्षाने केंद्र सरकारकडे केली. हा तपास एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. शिवसेनेच्या जवळचे असलेल्या सचिन वाझेंच्या अटकेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा केला. शिवसेनेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. यावेळी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. पोलीस आयुक्तांकडून काही गंभीर चुका झाल्यामुळे ही बदली केल्याचं गृहमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर 2 दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं. त्यात ते असं म्हणतात की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिल्याचं या पत्रात आरोप केले होते. कोरोनाचं संकट. मार्च 2020 पासून राज्यात कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच गेला. जून जुलैपर्यंत रुग्णसंख्या इतकी वाढली की रुग्णांना बेड मिळणं कठीण झालं. जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आली, हजारो लोकांचे मृत्यू झाले. डिसेंबर जानेवारीमध्ये रुग्णांचे आकडे हजारांच्या संख्येवरून शेकडोंच्या संख्येत आले. कोरोना नियंत्रणात आल्याचं चित्र उभं राहत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. केंद्र सरकारने राज्य सरकारला महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पत्र लिहिलं. यामध्ये राज्य सरकार काय करतंय हा प्रश्नही विचारला गेला. 18 मार्चला 25,833 इतकी सर्वाधिक रुग्णसंख्या राज्यात सापडली. जम्बो हॉस्पिटलमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. कोविडचा भ्रष्टाचार ही पुस्तिकाच प्रकाशित केली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभर विद्यार्थ्यांनी उतरून आंदोलनं केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. वाढलेली बेरोजगारी, ठप्प झालेले उद्योगधंदे, शिक्षणाचा उडालेला बोजवारा, यामुळे सरकारला आता पुन्हा कठोर निर्बंध लावताना सामान्यांच्या रोषाला सामोरं जायला लागू शकतं. पूजा चव्हाण प्रकरण. पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या ऑडिओ क्लिप समोर आल्या. संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप झाल्यानंतरही राठोड 15 दिवस गायब राहिले. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली. त्यानंतर वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू नका असं आवाहन करूनही त्याला छेद देत पोहरा देवीला मोठं शक्ती प्रदर्शन राठोड यांनी केलं. विरोधी पक्षाकडून राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंना अखेर घ्यावा लागला. विरोधक आक्रमक. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर कोरोना महामारी सुरू झाली. हे जागतिक संकट असल्यामुळे वर्षभर विरोधी पक्षाकडे टीका करणारे मुद्दे नसल्याचं चित्र होतं. त्या दरम्यान सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण समोर आलं. या प्रकरणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. पण सीबीआय करत असलेल्या तपासादरम्यान फार काही निष्पन्न न झाल्यामुळे विरोधकांचा मुद्दा मागे पडला. अंबानी स्फोटक प्रकरणी मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सरकारची पुरेशी तयारी दिसली नसल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला. पण विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आरोपांबरोबर काही पुराव्यांची कागदपत्र विधिमंडळात आणली होती. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपात विरोधक आघाडीवर असल्याचं चित्र होतं.